नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. क्षेत्र कोणतेही असो, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न, प्रारब्ध आणि आशीर्वाद या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. माणसाचे पाय जर जमिनीवर असतील आणि तो कितीही उंच उडाला तरी तो यशस्वी होतोच, त्यासाठी जमिनीवर पाय असणं आवश्यक आहे. अशी माणसे जीवनात कधीच अपयशी होत नाहीत, असं प्रतिपादन श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी केलं. शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मयूर वैद्य यांच्या श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेटच्या बालम टाकळी येथील 7व्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. संत महंतांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून 22 जानेवारी रोजी श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांच्या शुभ हस्ते, तसेच वाणीभूषण हरिभक्त परायण किशोर महाराज भिसे, हरिभक्त परायण साध्वी शीतलताई महाराज देशमुख, गायनाचार्य हरिभक्त परायण रामेश्वर महाराज देशमुख, भागवताचार्य हरिभक्त परायण राहुल महाराज गरड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात महंत बाबागिरी महाराज बोलत होते. यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, प्रगतशील शेतकरी रंगनाथ वैद्य, शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मयूर वैद्य, माजी सरपंच तुषार वैद्य यांच्यासह ग्रामस्थ भगवान बाबा मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.